नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल, स्वागत करतो तुमचं शेतीचा डॉक्टर यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण कलिंगड व्यवस्थापन शृंखलेतील आपला नवा व्हिडिओ तयार करणार आहोत। आज आपल्या प्लॉटला 64 दिवस पूर्ण झालेले आहेत। तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की मी आपण आता 64 दिवसाच्या पुढे आपले कुठले फर्टिलायझर रोज चालू होणार आहेत, कारण यामध्ये आपल्याला कसं पोटॅशियम सोनाइट आणि 0.050 या दिवसाच्या पुढे वापरायचं आहे। तर पूर्वी तुम्हाला मी संपूर्ण प्लॉट दाखवतो की आपला प्लॉटला आज जवळपास 64 दिवस पूर्ण झाले आहेत। तुम्ही पाहू शकता एकही वेल आपली विल्टिंगवर नाही आहे। तुम्ही जर माझ्या पाठीमागं जर पाहिलं त्या बाजूला, तर त्याकडेला गाडी दिसते तुम्हाला, त्या कोपऱ्यामध्येच फक्त जरा थोडासा विल्टिंगचा प्रॉब्लेम झालेला आहे। तिथं काय झालं आहे की जरा जमिनीमध्ये थोडासा बदल आहे, त्याच्यामुळे जरा थोडीशी मर लागली, आणि मर लागले म्हणजे विलीचा लाईफ पण संपत आला ॲक्च्युअल, तसा विचार केला तर त्यामध्ये तो कोपऱ्यावर जरा थोड्याशा विली मरून पडलेल्या आहेत। तर विलींना शेवटपर्यंत साथ दिल्यामुळे आपल्याला कुठं फळ पोसण्यासाठी काही अडचण झालेली नाही। तरी पण आपला लिओसिनचा प्लॉट होता, तुम्हाला पार्टी सगळ्या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगत होतो की आपल्याला लिओसिनची रोपं मिळालेली होती, त्यामुळे आपली भरपूर दमणूक झाली, नाही तर आपला प्लॉट ह्यापेक्षा जबरदस्त असता अजून। विल्टिंग कुठंच आपल्याला आली नसते, विल्टिंग तशी लिओसिनची रोपं असताना सुद्धा आपल्याला विल्टिंगचा काही प्रॉब्लेम आलेला नाही, प्लॉटची वाढ एकदम चांगली आहे। तत्पूर्वी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी जे दाखवलं होतं की आपल्याला जे पान म्हणजे प्रत्येक जे फळाच्या देठाजवळ जे पान येते, ते पान ओळखून आपल्याला कसं ओळखायचं की फळ आपल्याला आता पिकण्यास सुरुवात झालेली आहे, कारण तुम्ही विलीवर तर ओळखू शकत नाही। आता तुम्ही जर पाहिलं तर विलीची ग्रीनरी खूप भरपूर आहे, आपल्याला असं वाटतं की अजून प्लॉट चालते, पण जर तुम्ही फळाला बघितलं तर आता आपल्याजवळ फळ आहे, तुम्हाला फळाला दाखवतो। जर तुम्ही फळाला बघितलं तर हे देठ, हे इथं तुम्हाला पान दिसते माझ्या बोटाजवळ, हे पान सुकलेलं आहे। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे मी दाखवलं की ते पान आपलं हिरवं होतं, तर आता आपण हे समजून जायचं की हे फळ आता आपल्याला पिकायला तयार झालेलं आहे, म्हणजे हे जी आनंद मधली जी प्रोसेस आहे ती चालू आहे। हे फळ तुम्हाला मी कापून पण दाखवलं असतं, पण आपल्याला कापायचं नाही, कारण कसं आहे ह्या फळाचं नुकसान करण्यात अर्थ नाही, कारण हे जर फळ कापलं तर आपल्याला ते खाता पण येणार नाही आणि ठेवून पण देता येणार नाही। तर फक्त फळ कापताना एक आपल्याला काळजी अशी घ्यायची, फळ असं न कापता, असं न कापता फळ आपल्याला असं कापायचं आहे, म्हणजे जो फळामधला जो गर आहे तो आपल्याला किती लालसर आहे तो पूर्ण ह्याकडं त्याकडं आपल्याला दिसणार आहे। जनरली काय करतात कापताना चूक, असं कापल्यामुळे काय होतं तुम्हाला मध्यात तर पिकलेलं दिसणारच आहे, मग हे बाजू तुम्हाला समजणार कशी, त्यासाठी तुम्हाला हे असं कापून तुम्ही बघू शकता। यात दुसरी एक पद्धत अशी पण आहे की तुम्ही असं फळावर मारून पाहू शकता, तुम्हाला आता कॅमेऱ्यामध्ये आवाज थोडासा येत असेल, हे असं जर वाजत असेल फळ तर आपण समजायचं तयार आहे, आणि हे जर आपण दुसरं बघितलं समोर आता आपण शोधू शकतो, बरंचसं शोधून पण आपल्याला ते फळ तसे सापडणार नाही आहेत आता ॲक्च्युअलमध्ये विचार केला तर। तर ह्या ठिकाणी एक फळ आहे, ह्याचं पाहू आपण, हे जर आपण इकडे घेतलं ह्याचं पान पाहिलं असता पान पण हिरवंच आहे अजून, आणि फळावर जर मारला पण तर आवाज जरा थोडासा वेगळा येतो आहे, पण यात कसं आहे माईकमध्ये आपल्याला व्यवस्थित ऐकू येणार नाही। हे तुम्ही जनरल तुमच्या शेतामध्ये प्रॅक्टिस पण तुम्ही करून पाहू शकता, जे फळाचा आवाज तुम्हाला जरा थोडासा बदल वाटतो आहे किंवा ज्याचं असं पान वाळलेलं आहे ते फळ तुम्ही असं कापून पाहू शकता, लगेच तुम्हाला लक्षात येईल काय प्रकार आहे तो। तर काल आपला यूट्यूबवरचा व्हिडिओ पाहून एका शेतकऱ्याचा फोन आलेला, त्यांचं म्हणणं आलं की एक एकरमध्ये कलिंगड किती व्हायला पाहिजे। मग त्यांना मी विचारलं तुम्ही कलिंगड ह्याच्या दोन केलेलं आहे कधी, त्याने म्हणजे मी केलेलं आहे, तर त्यांना विचारलं तुमचं ॲव्हरेज किती, तर त्यांचं म्हणणं काय आलं की मी 1500 टनाच्या आसपास 20 टनाच्या आसपास माझं जातं, 20 टनाच्या पुढं काय मला ॲव्हरेज अजून गेलेलं नाही। त्यांना एकरी विलीची संख्या विचारली मी, तुम्ही किती लावताय म्हणजे एकरामध्ये किती रोपं लावताय किंवा किती बेट ओकांताय, तर त्यांचं सांगणं असं आलं की 10000 मी साधारण 8000-10000 मी लावतो आहे एकरामध्ये, मग एवढं ॲव्हरेज त्यांना पडतं कमी कसं काय, त्यांचं स्प्रे वगैरे सगळे व्यवस्थित आहेत आणि सारखे पण स्प्रे घेतात ते, मग एवढ्या ॲव्हरेज कमी असताना सुद्धा त्यांच्या मागचं त्यांना विषय विचारला मी तुम्हाला एवढ्या ॲव्हरेजमध्ये परवडत आहे का, परवडत नाही म्हणले, पण जर दर कसं दर जर जास्त असेल तर ते त्यांचं गरीब जुळू शकते, पण दर जर कमी असेल तर मग परवडत नाही, पूर्ण रडण्याची वेळ येते की दर नाही आणि माल जर कमी निघाल्यावर, मग त्यात कसं आहे तुमचा दर काय आपण काय फिक्स ठेवू शकत नाहीत, दराचं कसं असतं की कमी जास्त होऊ शकतं, पण कसं आहे दर जरी कमी जास्त असेल ना तर आपल्याला जर पैसा आपल्याला व्यवस्थित मिळवायचा असेल तर माल भरपूर निघणं खूप गरजेचं आहे। मग दर ते जर तुमचा 30-35 जण जर माल निघाला एक आणि 5 रुपयाने जरी तुमचा दर असाला, 5 रुपयाने जरी आपण 35-30 टनाचं जर गुणिले केलं तर आम्हाला अमाऊंट जाते आपल्या ते 70-75 हजार रुपये आपला खर्च पकडला तर बाकी उरचे पैसे आपल्याला राहतात ना शिल्लक, हे गोष्ट महत्त्वाची, माल खूप निघणं, फवारण्या जास्त करणं गरजेचं नाही आहे, खतं जास्त वापरणं गरजेचं नाही, कारण जनरली त्यात विषय कसा आहे की बरेच शेतकरी मी बघतो आहे की विनाकारण फवारण्या टाकणं किंवा विनाकारण खतं सोडणं अशा गोष्टी होतात। एक साधं जर उदाहरण आपल्याला घ्यायचं म्हणलं तर एक समजा किराणा दुकानदार वगैरे किंवा कुठलाही एक दुकानदार असतो त्यो दुकानमध्ये आहे, एक प्रोडक्शनच पकडू शकता, हे दुकानच आहे, एक झाड म्हणजे एक दुकानच आहे, तर एक दुकानदार आहे उदाहरणार्थ, तर त्या दुकानदाराकडं कसं की दिवसभर तो दुकानमध्ये बसतो आहे, तो आता सध्या व्यवस्थित आहे, धंदा वगैरे त्याचा व्यवस्थित चालू आहे, पण त्याला काही आजार नसताना ते व्यवस्थित ठणठणीत असताना आपण त्याला गोळ्या द्यायला चालू केल्या, उदाहरणार्थ त्याला ताप नाही आहे तरी पण आपण त्याला तापीचं औषध दिलं आणि टॉनिक पण त्याला प्यायला दिलं किंवा तब्येत बिब्येत व्यवस्थित वाटेल म्हणून त्यासाठी वाढावं यासाठी, मग विनाकारण तुम्ही डोस दिल्यामुळे काय होतं की त्याचं केमिकल रिॲक्शन त्याच्या शरीरावर बसतं, त्याला झोप लागते, दिवसभर ते दुकान बंद करून झोपी जाणार, मग धंद्याची त्याची बुडत झाली ना दिवसभर, तोच विषय सेम विलीचा असतो की तुम्ही विनाकारण जर फवारणी टाकली की विनाकारण जर तुम्ही खत दिलं त्याला एक्स्ट्राचं, तर ते एक्स्ट्रा झालेलं खत जे आहे
ते त्याला ते सुप्त अवस्थेत नेतं. सुप्त अवस्थेत गेल्यानंतर ते वेल झोपते आणि जे तुमचं जे फळ पोसण्याचे वगैरे जे काम आहे ते काहीच होत नाही. विनाकारण दिलेल्या फवारण्या तुमच्या वाया जातात. मग ते विनाकारण खर्च करून आपल्याला उपयोग नाही ना. जे आवश्यक आहे तेवढ्याच गोष्टी करा. शेती कधीही परवडते, परवडत नाही म्हणून जे रडणारे आहेत त्यांचं कारण हेच आहेत की तुम्हाला फक्त जो आहे खर्च जो कुठं करायचा आहे कुठं नाही करायचा ह्या गोष्टीचं काही नियंत्रणच आहे. उगं मारायचं मग मारायचं आपलं कारभार चालूच आहे अशा गोष्टीला काही अर्थ नाही. त्यासाठी अभ्यासपूर्ण औषधं वापरणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपला खर्च कमी होईल आणि उत्पादन वाढेल चांगलं. तर तुम्हाला मगाशी जे म्हणलं होतं मी की प्लॉटच्या कडेला जरा थोडीशी विली सुकलेल्या आहेत, बोलत बोलत आपण त्या विलीपर्यंत आलेलो आहोत. आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आहे विली पूर्ण सुकलेल्या आहेत. जरा इथं जमिनीमध्ये थोडा बदल आहे त्याच्यामुळे हे जरा पडलेलं आहे. पण पलीकडला बेळ जर बघितलं आपण जरा मातीमध्ये थोडासा बदल आहे तर ते व्यवस्थित आहे. हे सुकले अन्यथा हे बिल्डिंग म्हणता येणार नाही कारण विलीचं लाईफ ते वेल जमिनीतनं मुळात त्याला सपोर्ट करत नाही त्याच्यामुळे जरा थोडंसं मर चालू आहे. आणि तुम्ही माल पण बघू शकता किती आहे. या सगट्टेचे गट्टे पडल्यात पूर्ण माल भरपूर प्रमाणामध्ये आहे. एकंदरीत अशी सिच्युएशन आहे सगळी. तर काळजी घेतल्या नक्कीच उत्पादन आपल्याला निघणार त्याचा काही विषय नाही. तर आपल्याला त्यात महत्त्वाचा विषय आता की ह्या आठवा म्हणजे या 5-6 दिवसातलं जी खत शेड्यूल आहे या संदर्भात आता आपण माहिती घेऊ. तर खत शेड्यूलमध्ये आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे पोटॅशियम सोनाईट. म्हणजे आज आपण काय करणार 64 दिवस आहे आपला. आज आपण पोटॅशियम सोनाईट 10 किलो देणार आहोत एकरी. पोटॅशियम सोनाईट 10 किलो एकरी दिल्यानंतर त्यासोबत आपण बोरॉन पण घेणार आहोत 250 ग्रॅम कारण बोरॉनसुद्धा गरजेचं आहे. बोरॉन त्यामध्ये मिक्स देणार आहोत. परत 64, 65, 66 व्या दिवशी आपण काय करणार आहेत परत पोटॅशियम सोनाईट 8 किलो देणार आहेत. म्हणजे 67, 68, 68 व्या दिवशी आपण काय करणार 0050 देणार आहेत. 0050 आपण 5 किलो देणार आहेत आणि 66 व्या दिवशी जे आपण पोटॅशियम सोनाईट देणार आहोत ते 6 किलो देणार आहे. अशा हिशोबाने आपण घेणार आहोत ते. आणि तिथनं पुढं जे 68 दिवसाचा जो पुढचा कालावधी आहे आपला तो कालावधी आपण पाणी पूर्ण वाढणार आहे जेणेकरून काय होईल की हे पूर्ण जे विली आहे ते बसायला चालू होतील खाली माल आपल्याला दिसायला चालू होईल आणि फळामध्ये गुढी पण उतरायला चालू होईल. यात एक आपल्याला असं करायचं आहे की ओकिओ 10 म्हणून एक दमन कंपनीचं येतं ते एक आपण स्प्रे मारू शकतो याच्यामध्ये. त्यानं काय होतं की पाला थोडासा बसायला चालू होतो आणि विलीची म्हणजे फळाची गुढी पण वाढायला चालू होते. पाणी तुम्ही कमी केल्याशिवाय फळाची गुढी वाढणार नाही. बरेच जण मी असं बघतोय की फळाची गुढी वाढण्यासाठी काहीतरी अगोदरी उपाय करतात दारू सोड किंवा काही सोड म्हणजे आपली जी देशी दारू असते ती सुद्धा बरेच जण सोडतात प्लॉटमध्ये. ती आपल्याला करायचं नाही. यानं काय प्रॉब्लेम होतं की जी फळाची टिकवण क्षमता आहे टिकवण क्षमता पूर्ण खराब होते. व्यापारी परत बोंब मारतो. पुढचा जो व्हिडिओ आहे ना आपला 10व्या नंबरचा म्हणजे आज आपला हा 9वा व्हिडिओ आहे. हे जे हार्वेस्टिंग ज्यावेळेस चालू असणार आहे त्यावेळेस पण या प्लॉटमध्ये आपण व्हिडिओ तयार करणार आहेत. त्यावेळेस व्यापारी पण येणार आहेत. महत्त्वाचा विषय आपला ह्याचा असा आहे की व्यापारी बघितल्याशिवाय आपल्याला फळ तोडायचं नाही कारण तुम्ही जर फळ तोडलं आणि परत व्यापाऱ्याकडे गेला तर व्यापारी घेत नाही ते माल. आपला व्यापाऱ्याला दाखवूनच आपल्याला माल तोडायचा असतो कारण ते कसं आहे की माल विलीपासून तोडल्यानंतर तो पुढं मार्केटला पाठवतो माल टिकला पाहिजे त्यासाठी. मग आपण पुढल्या व्हिडिओमध्ये व्यापाऱ्याला पण बोलून घेणार आहोत. व्यापारी पण सांगणार आहे की कुठल्या म्हणजे त्या व्यापाऱ्याला पण आपण बोलायला व्हिडिओमध्ये की कुठल्या कुठल्या गोष्टी करायला पाहिजेत कुठल्या कुठल्या गोष्टी नाही करायला पाहिजे. व्यापारी तो चांगला आहे जनरली म्हणजे असं मी असं म्हणत नाही की सगळेच व्यापारी खराब असतात. तो चांगला आहे माझ्या संबंधित व्यापारी येतो त्यामुळे त्या गोष्टी आहेत त्याच्या. तो सांगेल की कुठल्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे शेवटच्या कालावधी म्हणजे जेणेकरून माल पण टिकला पाहिजे व्यापाऱ्याचं नुकसान नाही झालं पाहिजे आणि तुमचं पण नुकसान झालं नाही पाहिजे या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. ऊन जरा थोडंसं वाढलं त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये पण जरा थोडंसं प्रॉब्लेम येत असेल की व्यवस्थित दिसत नसेल कारण ऊन चमकतं आहे पूर्ण डोळ्यावर. जे आहे आपलं ह्या हप्त्यातलं ते पूर्ण शेड्यूल मी तुम्हाला खाली दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा. जे शेतकरी आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी तुमच्या उजव्या बाजूला शेतीचा डॉक्टर नावाला लोगो येत आहे त्या लोगोवर क्लिक करून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता. आणि कलिंगड व्यवस्थापना संदर्भात जेही आपले सर्व व्हिडिओ आहेत ते तुमच्या या बाजूला आहेत संपूर्ण प्लेलिस्ट त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. धन्यवाद.